Ajá. Nada. Nana. Nana, लवकर बरे व्हा. कोणी आहे का? माई साहेब, नाना साहेब. काय काम आहे? नानांची तब्येत बरी नाही असं कळलं म्हणून बघायला आलो होतो. जाऊ का वर? मी विचारून येते. ठीक आहे. काही काम होतं का? ते बडवे आलेत खाली, भेटायचं म्हणतायत. पाठवू का त्यांना वर? येऊ देते.
नानांनी तुम्हाला बोलवलंय. ठीक. येऊ का नाना साहेब? या. नमस्कार नाना साहेब. कशी आहे तब्येत आता? ठीक. सुधारणा होती आहे ना? काय म्हणताय डॉक्टर? काय म्हणणार, ठीक आहे म्हणतात. लवकर बरे व्हा नानासाहेब. नानासाहेब राग धरू नका मनात. ओ, आमचं तुमच्याशी काही वैर नाहीये आणि आम्ही काय तुमच्याशी वैर करणार? आमची तेवढी योग्यताही नाही. कायद्यानं जे व्हायचं होतं ते झालं. आमची बाजू तुमची बाजू हा मुद्दा आलाही दा. आणि किती झालं तरी तुम्ही आमचे नेते, आमचे मार्गदर्शक. अहो, पिढ्यान पिढ्या आम्ही चाकरी केली तुमची. जो मान तुमचा आहे तो तुमचा आहेच आणि तो कायम मिळणार आहे. नानासाहेब, तुमचे आशीर्वाद कायम हवेच आहेत आम्हाला. लेकर आहोत आम्ही तुमची, आम्हाला सांभाळून घ्या. अगदी मनापासून बोलतोय नानासाहेब. अहो, काळ बदललाय. त्यानं जे घालायचं होतं ते घातलंय, आमच्या पण पदरात घातलंय. रीतीरिवाज परंपरा आम्ही मोडणार नाही यापुढे. नानासाहेब, तुमचे भक्त होतो, तुमचे पाठचे भाऊ होतो आम्ही, ते तसेच राहू देखील. जी व्यवस्था ढासळेल असं तुम्हाला वाटत होतं ती ढासळणार नाही नानासाहेब. तुमची मूल्य तुमच्या भावना जपू जतन करू आम्ही. तुम्ही आम्हाला हव्यात नानासाहेब. तब्येतीवर आघात झालाय तुमच्या आणि आम्ही सारेच याला जबाबदार आहोत, मान्य आहे आम्हाला. आम्हाला पदरात घ्या नानासाहेब. आपण सारे मिळून झटूया. साऱ्यांचं हित या एकीत हे कळलंय आम्हाला. नानासाहेब, तुमचा हुकूम यापुढे डावलला जाणार नाही. ह्या जमिनीच्या उत्पन्नातला खंड देखील. असू दे असू दे. तुमचं तुम्हाला मिळालं ना, आनंद आहे. तुम्हा सगळ्यांचा आनंद हाच आमचाही आनंद आहे. असू दे. नानासाहेब, तुम्ही लवकर बरे व्हा. अर्ध्या रात्री हाक घाला, सेवेला हजर राहू. येऊ मी. या.
कुठे होता इतके दिवस? होतो कुठेतरी. त्यांना जगात एकच जागा असते, होतो स्मशान. जेवायला वाढते. नाही नको. तू वाढलं नाहीस तर काही अडायचं नाही माझ. आणि जेवलो नाही तर जीवही जायचा नाही माझा. विचारलंस हेच खूप झालं. उपकार झाले म्हणजे. अरे जातोय ना, उभी राहू नकोस माझ्या डोळ्यांसमोर. काय दैना करून घेतली स्वतःची? करून घेत नाही ही दैना. नशिबाला आलं ते भोगलं सगळं. आभाळात न कोसळलं थोडं आपल्या हातानं सोडवून घेतलं. ज्याच्या मागे धावलो ते सगळं पळून गेलं. ज्याला ज्याला आपलं म्हटलं ते आपलं नव्हतंच कधी. तू विचारतेस मला की अशी माझी दैना कशी झाली. हे बघा, आंघोळ करा आणि जेवून घ्या, बरं वाटेल. स्वतःच्याच नावानं करून घेतली मी आंघोळ. पिंड जेवलो मी स्वतःच. कसली आंघोळ, कसला संसार. मी फार नुकसान केलंय का तुमचं? नाही नाही बरं नाही. या सगळ्याचा हिशोब मांडलेला नाही मी अजून. नाही मांडलेला. काय मिळालं काय गमावलं ह्याचा सगळ्याचा हिशोब मांडायला डाव संपलाय कुठे अजून. आताच कुठं खेळ सुरू झालाय. सुरू झालाय खेळ. आताच कुठं माझ्या नशिबानं पहिला फासा टाकलाय. वाट्याला काय यायचंय आलंय ते
ठरायचंय अजून. काय म्हणायचं ते म्हणून घ्या एकदा सर. म्हणू वेळ आले की म्हणू सगळं म्हणू. देव न करो आणि मी तुला काही म्हणण्याची वेळ तुझ्यावर कधी न येऊ. तसं आलोय बघू तकदीर पुढे काय म्हणताय ते. उशीर केला तुम्ही यायला. तुम्ही गेल्यावर नाना आजारी पडले. काय झालं नाना? हृदय विकाराचा झटका आलाय. नाना वर आहेत, भेटून घ्या. Nana. Nana.